शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि भुईमुग या पिकातील तण उगवणीनंतरचं तणनाशक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, इमॅजिथायपर 10% SL हा कंटेंट असलेलं BASF कंपनीचं पर्स्यूट या तणनाशकाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. चला तर मग पाहूया. त्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया. पर्स्यूट हे तणनाशक BASF कंपनीचं एक उत्कृष्ट रिझल्ट देणारं तणनाशक आहे. हे तणनाशक आपण सोयाबीन आणि भुईमुग पिकामध्ये वापर करू शकता. या तणनाशकामध्ये इमॅजिथायपर 10% SL हा कंटेंट आहे. इमॅजिथायपर 10% SL हा सक्रिय घटक असलेलं तणनाशक शेंगवर्गीय पिकातील बहुतेक तणांच्या नियंत्रणासाठी रुंद पानाची तण आणि काही प्रमाणात गवतवर्गीय तण या तणनाशकाच्या माध्यमातून आपण नियंत्रित करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन आणि भुईमुग पिकामध्ये रुंद पानाची तण जास्त प्रमाणात असतील आणि काही थोड्या प्रमाणातच गवतवर्गीय तण असतील तर आपण या पर्स्यूट तणनाशकाचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, इमॅजिथायपर 10% SL हा कंटेंट असलेलं पर्स्यूट नावाचं तणनाशक आपण शेतकरी मित्रांनो हे तणनाशक फवारणीसाठी सोयाबीन आणि भुईमुग पिकाची उगवण झाल्यानंतर 15 ते 25 दिवसांनी आपण याची फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तण उगवलेलं असतं, ज्यावेळेस तणांची 2 ते 4 पानांची अवस्था असते आणि जमिनीमध्ये पुरेशी ओल असते, त्यावेळेस हे तणनाशक आपण फवारणी करू शकता. त्यावेळेस फवारणी केल्यानंतर आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट याच्या माध्यमातून मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी प्रति 15 लिटर पंपासाठी 30 मिली प्रमाण आहे. प्रति एकर क्षेत्रासाठी फवारणीसाठी 300 ते 400 मिली इतका याचा डोस आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन आणि भुईमुग पिकामध्ये रुंद पानांच्या तणांबरोबरच गवतवर्गीय तण सुद्धा जास्त प्रमाणात असतील तर आपण या तणनाशकामध्ये एजिल हे तणनाशक मिक्स करू शकता. या तणनाशकामध्ये प्रोपॅक्युझॉल्फॉप 10% हा कंटेंट आहे. सोयाबीन, कांदा, उडीद, हरभरा यासारख्या विस्तृत रुंद पानाच्या पिकांमध्ये गवताळ तणांचं नियंत्रण करण्यासाठी हा घटक वापरला जातो. शेतकरी मित्रांनो, या तणनाशकाचा उपयोग वार्षिक बारमाही गवतांच्या विस्तृत श्रेणींच्या उदयानंतर म्हणजेच उगवणीनंतरच्या तणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. शेतकरी मित्रांनो, एजिल या तणनाशकाचा वापर अनेक विस्तृत पानांच्या पिकांमध्ये तेलबिया पिकं असतील, सोयाबीन, सूर्यफूल, इतर शेतातील पिकं सुद्धा म्हणजेच भाजीपाला, फळझाडं, द्राक्षबागा आणि वनीकरणासाठी निवडक तण नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो आणि 2 ते 4 पानाच्या टप्प्यावर याची फवारणी केल्यानंतर सर्वोत्तम रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, ॲजिल हे एक आंतरप्रवाहित तणनाशक आहे जे पानांद्वारे पटकन शोषलं जातं आणि फवारणी केलेल्या तणांच्या पानांच्या आणि मुळांच्या वाढीच्या बिंदूंपर्यंत ते पानांमधून स्थानांतरित होतं. त्यामुळं आपल्याला सर्वोत्कृष्ट रिझल्ट या तणनाशकाच्या माध्यमातून मिळू शकतो. फवारणी केल्यानंतर गवतवर्गीय तण आपल्या शिफारस केलेल्या पिकांमधून 7 दिवसाच्या आत नष्ट होऊन जातात. शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक फवारणी केल्यानंतर कमीत कमी 1 तास पाऊस आला नाही पाहिजे. 1 तासाच्या नंतर जर पाऊस आला तर हे औषध धुवून जात नाही. ॲजिल हे फायदेशीर कीटक आणि सस्तन प्राण्यांसाठी सुरक्षित आहे आणि पर्यावरणास सुद्धा अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनो, या तणनाशकाची फवारणी करण्यासाठी 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता. म्हणजेच 15 मिली 15 लिटर पंपासाठी 150 ते 200 मिली प्रति एकर क्षेत्रासाठी आपण फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2 तणनाशकाविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे. सोयाबीन आणि भुईमुग पिकामध्ये रुंद पानाची तण जास्त असतील आणि थोड्याफार प्रमाणात गवतवर्गीय तण असतील तर आपण BASF कंपनीचं पर्स्यूट ज्यामध्ये इमॅजिथायपर 10% SL हा कंटेंट आहे हे तणनाशक तण उगवणीनंतर 15 ते 21 दिवसाच्या दरम्यान 300 ते 400 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारणी करू शकता. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन, कांदा, उडीद, हरभरा या पिकामध्ये गवतवर्गीय तण जास्त प्रमाणात असेल तर आपण ॲजिल प्रोपॅक्युझॉल्फॉप 10% हा कंटेंट असलेलं तणनाशक फवारणी करू शकता. 200 मिली प्रति एकर क्षेत्रासाठी याची आपण फवारणी करू शकता. आणि सोयाबीन पिकामध्ये दोन्ही प्रकारचं तण जास्त असेल तर आपण ॲजिल आणि पर्स्यूट हे दोन्ही तणनाशकं मिक्स करून फवारणी करू शकता.
शेतकरी मित्रांनो, या दोन्ही तणनाशकाच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकातील सर्व प्रकारची तण नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.